मित्रों, आपण सर्वजण मजेत असाल, चांगला अभ्यास करत असाल या अपेक्षेसह आजच्या या विषयाला सुरुवात करतो. या विषयाचं नाव आहे MPSC परीक्षेचा अभ्यास करत असताना सकारात्मक राहा. त्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की माझं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्र हो, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापर्यंत माझा हा व्हिडिओ गेला पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये आपण लहानपणापासून पाहत असतो, अनुभवत असतो की आपल्या जीवनामध्ये समस्या ह्या दरवेळी येतच असतात. बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये जर समस्या नसतील तर आपण चेक करून बघा की आपण राईट ट्रॅकवर आहात किंवा नाही. म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या शब्दात जर म्हणायचं झालं मित्र हो, तर जीवन आहे तर त्यात समस्या येतीलच. समस्याशिवाय असणारं जीवन हे काही कामाचं राहत नाही. समस्या आल्या पाहिजे, संकट आली पाहिजे, त्यांना तोंड धीरोदात्तपणे देता आलं पाहिजे. आणि हे तोंड देण्यासाठी किंवा या समस्यांवर सोल्युशन शोधण्यासाठी आपल्याला सकारात्मक राहणं फार फार गरजेचं आहे. मग मित्रो, MPSC चा अभ्यास करतेवेळी सकारात्मक कशा पद्धतीने राहायचं, MPSC च्या अभ्यासामध्ये सकारात्मक राहून यश कशा पद्धतीने संपादित करायचं, याविषयी मी आज आपल्याशी बोलणार आहे. मग मित्रो, जे नवीन विद्यार्थी मित्र असतील, ग्रामीण भागातील माझे काही विद्यार्थी मित्र असतील, ज्यांना सुरुवात करायची आहे, ज्यांना मार्गदर्शक लाभत नाही, अशा विद्यार्थ्यांचा एक ग्रुप माझं लेक्चर ऐकत असेल किंवा असा असतो ग्रुप. त्यानंतर दुसरा ग्रुप असा असेल की ज्यांनी प्री पास केलेली आहे, मेन्सची तयारीसुद्धा झालेली आहे किंवा मेन्स दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे ज्यांना प्रिलियम्सबाबत चांगली इत्यंभूत माहिती आहे, मेन्सबाबत देखील चांगली माहिती आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा ग्रुप असा असेल, काहींनी 2-3 वेळा मुलाखत दिली असेल, सिनियर विद्यार्थी आपण म्हणतो. तर अशा 3 प्रकारचे MPSC करणारे ग्रुप्स आहेत मित्र. तर सुरुवातीला मी प्रिलिमिनरी स्टेजवर जे विद्यार्थी मित्र MPSC ला सुरुवात करत आहेत, सुरुवात ज्यांनी केलेली आहे नुकतीच, तर त्यांच्यासाठी सकारात्मक कसं राहावं या गोष्टीबाबत सांगेल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC ला तुम्ही सुरुवात जर केलेली असेल तर नानाविध प्रश्न तुमच्या मनामध्ये येत राहतात. सिनियर विद्यार्थ्यांना आपण पाहत असतो, बरेच आपले जो ग्रुप असतो, आपला जो सर्कल असतो, ते विद्यार्थी आपल्याला सिनियर्स विद्यार्थ्यांचे नानाविध अनुभव, नानाविध असलेल्या त्यांच्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्याचबरोबर मित्र हो, तर मित्रो, नवीन विद्यार्थी जे आहेत तर नानाविध प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. तर त्यामुळे मित्र हो, नवीन सुरुवात केलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी एकच गोष्ट सांगेल की तुम्ही फक्त सकारात्मक राहा. तुम्ही जर ठरवलं असेल की MPSC मधून मला क्लास 1 अधिकारी बनायचं आहे, किंवा MPSC मी येत्या 1 ते 2 वर्षामध्ये माझं पद मी पोस्ट मी काढणार आहे, तर निश्चितपणाने मित्रो फक्त त्याच गोष्टीवर फोकस करा. इतर गोष्टींकडे लक्ष देऊन डायव्हर्ट अजिबात व्हायचं नाही. मग कोणत्या सिनियरने काय केलं किंवा कोणी कशा पद्धतीने केलं, तर त्यांच्या चुकांमधून आपण निश्चितपणे शिकलं पाहिजे. परंतु मित्र हो, निगेटिव्ह गोष्टींमुळे आपण जर आपल्या ध्येयापासून दुसरीकडे डायव्हर्ट होत असू, नकारात्मक होत असू, तर असा विचार अजिबात करायचा नाही. सकारात्मक विचार करून हो, मी निश्चितपणे MPSC चा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे आणि त्याचबरोबर मी क्लास 1 अधिकारी बनणार आहे, अशा पद्धतीचं जर आपण सकारात्मकता ठेवली तर निश्चितपणे आपल्याला मेन्स त्याचबरोबर इंटरव्ह्यूसाठी फायदा होऊन यशस्वी आपण नक्कीच व्हाल. त्याचबरोबर मित्रो, आपण आपल्या अभ्यासाच्या टेबलजवळ सकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी चिटकवून द्या. सकारात्मक वाटणाऱ्या ज्या गोष्टी म्हणजे वाक्य असतील, ते वाक्य आपण आपल्या परीने लिहून टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे आयडॉल्स असतील त्यांचे फोटोसुद्धा तुम्ही लावू शकता, त्यांच्यापासून निश्चितपणे प्रेरणा मिळते. त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे मित्रो, तो म्हणजे MPSC ची जी मेन्स काहींनी दिलेली असेल, अशा विद्यार्थी मित्रांना म्हणजे प्री पास झालेले आहेत, मेन्समध्ये 1-2 वेळा अपयश आलेलं आहे, किंवा इंटरव्ह्यूमध्ये 1-2 वेळा अपयश येणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एकच सांगेल की आपण शक्य होईल तेवढं सकारात्मक राहणं गरजेचं आहे मित्रो. हरकत नाही आपल्याला मेन्समध्ये यश आलं नाही किंवा इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला यश आलं नाही, तर निश्चितपणाने सकारात्मकतेने आपण जर प्रयत्न केला की या इंटरव्ह्यूमध्ये जरी आपल्याला मला यश मिळालं नाही किंवा या मेन्समध्ये जरी मला यश मिळालं नाही, तर मी माझ्या चुकांवर काम करेल, म्हणजे ज्या काही चुका मी केल्या त्या चुका दुरुस्त करेल आणि निश्चितपणाने मोठ्या हुरूपाने किंवा नव्या हुरूपाने मी पुन्हा अभ्यास करेल आणि नक्की यशस्वी होईल. या पद्धतीचा दृष्टिकोन जर आपण ठेवला दुसऱ्या नंबरच्या ग्रुपवाल्या मित्रांनी, तर नक्कीच आपल्याला यश मिळेल मित्र. त्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे मित्र हो, तो म्हणजे
सीनियर विद्यार्थ्यांचा ग्रुप ज्यांनी दोन तीन वेळा मेन्स दिलेले आहेत, जे पासही झाले आहेत, दोन तीन वेळा इंटरव्ह्यू दिले आहे, परंतु काही कारणांनी त्यांना यश मिळत नाही. मित्रो, सगळ्यात मोठं नैराश्य जर येत असेल तर ते म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये फेल्युअर मिळणं. म्हणजे एखादा विद्यार्थी मेन्स पास होऊन इंटरव्ह्यूला अपियर झाला आणि इंटरव्ह्यूमध्येच जर त्याला अपयश येत असेल तर फार मोठं नैराश्य त्या विद्यार्थी मित्राला मिळत असतं. या गोष्टी स्वतः मी अनुभवलेल्या आहेत, त्यामुळे मी सांगेल की म्हणजे हे सांगणं मित्र सोपं असे आहे, किंवा आपल्याला वाटत असेल की इंटरव्ह्यूमध्ये अपयश होऊ नये, तुम्ही म्हणता की सकारात्मक राहायचं, हे सांगणं खूप सोपं आहे. परंतु मित्र, मी देखील स्वतः अनुभव घेतला आहे की इंटरव्ह्यूमधून परत प्रिलिम्स तयारी करणं ही फार मोठी निराशेची गोष्ट असते. परंतु मित्र हो, आपण जर निराश झालात आणि आपण जर आपला ट्रॅक बदलून घेतला तर त्याला काहीच अर्थ नाही. एकदा तुम्ही रणांगणात उतरलेले आहेत तर त्या रणांगणातून तुम्ही विजयी होऊनच बाहेर पडलं पाहिजे, हे मी या ठिकाणी सांगेल. त्यामुळे मित्र हो, दोन इंटरव्ह्यू झाले असतील, तीन इंटरव्ह्यू झाले असतील, दोन तीन मेन्स झाले असतील, यश मिळत नसेल ना तर आपल्या चुकांवर काम करा, पण हारायचं नाही, सकारात्मक राहा. हरकत नाही, या इंटरव्ह्यूमध्ये माझ्या या या गोष्टींमुळे माझे मार्क्स कमी झाले, परंतु नेक्स्ट इंटरव्ह्यूला किंवा नेक्स्ट मेन्सला मी या विषयावर भर कमी दिला होता, तर नेक्स्ट मेन्सला मी या विषयावर भर देईल. इंटरव्ह्यूच्या वेळी माझं जे व्यक्तिमत्व आहे ते सकारात्मक आणि चांगल्या प्रकारे मी स्वतःला प्रेझेंट करेल, या गोष्टी जर आपण करत राहिलात तर निश्चितपणाने मित्र आपल्याला यश नक्कीच मिळेल. इंटरव्ह्यूचा जो विषय आहे तर त्या इंटरव्ह्यूबाबत मी सेपरेट लेक्चर देखील घेणार आहे. परंतु मित्र हो, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीसोबतच सकारात्मक दृष्टिकोन फार फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि यशस्वी व्हा. जय हिंद.